कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा आता काट टाकू लागल्या आहेत या शाळांचा शैक्षणिक दर्जा गेल्या काही वर्षात चांगलाच सुधारलाय उपनगरातील शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या यादीत चमकत आहेत नेहरू नगर विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे शिष्यवृत्ती मिळवणारे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन देणाऱ्या शिक्षकांचा नेहरू नगर इथल्या पालकांनी सत्कार करून खुल्या जीपमधून ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढली शासकीय शाळांसमोर सध्या खासगी आणि विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं आव्हान निर्माण झालंय पालकांचा ओढा सेमी आणि इंग्रजी शाळांकडे वाढलाय त्यामुळं कोल्हापूर महापालिकेच्या शाळांतील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत होती पण गेल्या काही वर्षात हे चित्र बदलत असल्याचं दिसून येतंय महापालिकेच्या प्राथमिक शाळांनी कात टाकून गुणवत्तेची कास धरली आहे त्यामुळं उपनगरातील शाळांमध्ये प्रवेश हाऊसफुल होत आहेत शिवाय एकूणच शाळांची पटसंख्याही दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकत आहेत यावर्षी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांतील तब्बल एकवीस विद्यार्थी राज्याच्या यादीत झळकले असून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत एकवीस विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे त्यामध्ये नेहरुनगर विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल नेहरुनगर इथल्या पालकांनी आज विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार केला या दैदिप्यमान कामगिरीबद्दल नेहरुनगर भागातून यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांची खुल्या जीपमधून ढोल ताशांच्या गजरात परिसरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं औक्षण केलं मुख्याध्यापिका नलिनी साळुंखे शिक्षक विठ्ठल दुर्गुळे यांचा तसंच जरकनगर शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेला मार्गदर्शन करणाऱ्या शैलजा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी सरिता कांबळे सुप्रिया सदरे मच्छिंद्र बगाड सविता जमदाडे संजय पाटील अमृता खोडे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते